नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक लांडेवाडीतील मुस्लिम स्मशानभूमी संरक्षण भिंत व सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य आशा मुरकुटे यांच्या हस्ते झाले. भेंडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे यांच्या निधीतून लांडेवाडी मुस्लिम स्मशानभूमीसाठी लाखांची संरक्षण भिंत व सिमेंट रस्ता या 9 लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य आशा मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले. आज आपण भेंडा गटामध्ये स्मशानभूमीचे कामाचं उद्घाटन करत आहोत. जनसुविधामधून 4.5 लाखाचा रस्ता आणि मुस्लिम समाजाच्या याला वॉल कंपाऊंड देत आहोत. त्याला 4.5 कब्रस्तानच्या वॉल कंपाऊंडसाठी 4.5 लाख आणि रस्त्यासाठी 4.5 लाखाचं आत्ताच भूमिपूजन आमचे माजी जिल्हा परिषद आशाताई मुरकुटे यांच्या हस्ते आत्ताच पार पडले. तसेच आमचे सगळे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामाची तुपुड असं भेंडा गडातील कामाचा हे पहिल्याच कामाचा माझा आज शुभारंभ आहे. इथून पुढं असं सगळ्या गावात जे जेवढ्या योजना कामं निघतील येतील ती मी सगळ्या देण्याचा प्रयत्न करतो. हां, या कामाच्या याच्यामध्ये जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री रामसाहेब शिंदे यांचाही मोलाचा वाटा आहे आणि तसेच आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी हे प्रयत्न करून या कामासाठी मला फार असं योगदान दिल्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, सरपंच अशोकराव मिसाळ, बाजार समितीचे संचालक डॉक्टर शिवाजी शिंदे, संतोष मिसाळ, राष्ट्रवादीचे सरचिटणीस गणेशराव गव्हाणे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास, नेवासा.